कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. देशमुख पण जुडले आहे आपल्या संगती. नामदेव भाऊ, तुमचं खूप खूप स्वागत आहे या वेबिनार मध्ये. नमस्कार साहेब, आवाज येतो का? म्हणतात येतो एकदम क्लिअर येतो नामदेव भाऊ. आता हे सांगा की किती शेती आहे आपली, कोणत्या गाव मध्ये आपण शेती करतात आणि कोणतं पीक घेतात आपण? राजेंद्र हे फोटो नाही. सगळ्यात पहिले मी माझं नाव सांगतो. नामदेव आनंदराव वैद्य. विलेजर मध्ये मी निंबोरा बोडका, धामणगाव तालुका आहे माझा आणि जिल्हा अमरावती आहे. बरोबर, ओके. किती शेती आहे दादा आपली? माझ्याकडे 49 एकर शेती आहे आणि माझ्या मित्राचे जवळपास 25 वर्ष झाले 30 एकर शेती भाडेतत्वावर चालत आहे. ओके. तर माझ्याकडे कॉटन दरवर्षी 25 ते 30 एकर कॉटन असतो आणि जवळपास 45, 50, 47, 48 असा सोयाबीनचा आहे पेरा. अच्छा. त्याच्यात दरवर्षी तर मला सोयाबीनचा ऑव्हरेज वगैरे चांगला लागत होता, याच वर्षी आम्ही सोयाबीन मध्ये घाट्यामध्ये आहे. अच्छा, काय कारण दादा? सर्वेकडेच यावर्षी सोयाबीनचे ऑव्हरेज नाही लागले. अर्ली व्हेरायटीला ऑव्हरेज लागले, बाकी व्हेरायटीला ऑव्हरेज नाही. कॉटन चांगला आहे माझा. अच्छा. कॉटन मध्ये काय झालं का, पहिले पावसामुळे कॉटन थोडस बोंड सडल्यासारखे झाले कॉटनचे आणि आता दुसरा वेचा आमचा छान निघत आहे, चांगला आहे. तरी पण यावर्षी कॉटनचा पण ऑव्हरेज कमी लागत आहे. कमी लागला ना दरवर्षीपासून? दरवर्षी पण मला कॉटन जास्त होत नाही आणि आम्ही कॉटनची जास्त अपेक्षा सुद्धा करत नाही. कॉटन मध्ये आम्ही 3 वेचे घेतो आणि जवळपास 3 वेचामध्ये 10 क्विंटलचा ऑव्हरेज भरपूर झाला आम्हाला. अच्छा, हो हो. हा, 10 क्विंटलचा ऑव्हरेज झाला का आम्ही पहिला वेचा, दुसरा वेचा आणि तिसरी वेचणी केली का कॉटनला काढून टाकतो. आणि तिसरी वेची केल्याबरोबर कॉटन काढून टाकला का लगेच गव्हाचे पीक घेतो कॉटनवर. अच्छा. म्हणजे शेतीत आपण शेणखत तर टाकतोच पण बाकीचे कास्तकरांना मी सांगतो की कॉटनच्या मागे जास्त लागायचं नाही. पहिले जे बोंड असतो आपले पहिल्या फेजचे आणि ते ताकदवान आणि भरपूर मोठे बोंड साईज असतो. आपण नंतर काय करतो का कॉटनच्या मागून लागून नंतर 3 फेर झाले का चौथा पाचवा मग त्याला डीएपी टाकतो दिवाळीच्या नंतर, त्याला पाणी देतो, परत विर्या फेकतो, मग ते आपण उन्हाळ्याचे बोंड म्हणजे पाती यायला सुरुवात होऊन जाते. त्याच्यामुळे शेताची ग्रोथ खूप कमजोर होऊन जातो. म्हणजे जे आपले अन्न असतो जमीन, तो अन्न शोषण करतो कॉटन, ते सगळ्यात जास्त शोषण करून निषुकृत करतो आपली जमीन, जमिनीची सुपीकता कमी होतो. तर त्यावर आम्ही दरवर्षी गहू पेरणी करतो आणि गव्हामध्ये दरवर्षी कॉटनवर गहू घेतल्यामुळे जे आज आपण जमिनीमध्ये सिलिकॉन टाकू शकत नाही ते सर्वात जास्त आपल्याला ह्या गव्हामुळे आपल्या शेतामध्ये सिलिकॉन तयार होऊन जातो. अच्छा. हा, आणि एकरी जवळपास 15 ते 17 क्विंटल पर्यंत गव्हाचा ऑव्हरेज लावून जातो. बरोबर. एका एकराला म्हणजे आपल्याला एका एकरात 17 क्विंटल म्हणजे आज 2000 भाव पकडले, 34,000 रुपये तो, तर तेवढ्या रुपयाचा कॉटन निघत नाही आपला आणि आपल्या जमिनीची सुपीकता पण राहतो. बरोबर. आणि मतलब जमिनीला पण फायदा होतो आणि आपल्या खिशाला पण फायदा होतो. जमिनीला फायदा होतो म्हणजे एवढं खत आपण टाकू शकत नाही पुरेस आणि दरवर्षी प्लॉटचे कसे व्हेरिफिकेशन पलटवणं, अदली बदली करणं म्हणजे सगळ्यात चांगलं असतं. विशेष म्हणजे मी एक आयटीआय वेल्डर आहे, मी जवळपास पुण्याला सुद्धा सर्व्हिस केली, मुंबईला सुद्धा भायखेडा आयटीआयला शिक्षण घेतलं मी आणि सुद्धा केले भायखेडा आयटीआयला. त्यानंतर आता लग्नापासून आम्ही शेती बघत आहे. व्हेरी गुड. तर तुम्ही सर्व्हिस करून नंतर शेतीमध्ये आलात, हे खूप उत्सुकाची गोष्ट आहे. आता तुमच्या यंत्राबाबत काय सांगा ना, काय आहे हे यंत्र आपलं? मी काय केलं तर माझ्याकडे कॉटनचा पेरा असतो 20 ते 25 एकर आणि माझ्या एरियात भरपूर सुद्धा कॉटनचे पेरे असतात. पण आपण वेळेवर खत द्यायचं आहे म्हटलं कॉटनला
लेबर वगैरे अवलंबून नसते लवकर, म्हणजे बरोबर उद्याला उद्या कॉटनला खत द्यायचं आहे तर मजूर उद्यालाच अवेलेबल होईल का नाही होईल याच परिस्थिती बेकार आहे. त्याच्यामुळे बरोबर मी बैलचलित खत पेरणी यंत्र डेव्हलपमेंट केलं मी स्वतः. मी आपल्याला व्हिडिओ सुद्धा पाठवले आहे, फोटो सुद्धा पाठवले आहे. त्या बरोबर संदर्भात मी बारामतीला सुद्धा मला बोलवण्यात आलं पवार साहेबांकडे. अच्छा आयसीआरला मला दिल्लीला सुद्धा बोलवण्यात आलं आयसीआरला. परत आमचे इथचे कृषी मंत्र्याच्या केव्हीके माध्यम अमरावती केव्हीकेला सुद्धा माझे नेहमी नेहमी व्हिजिट असतो. आणि प्रत्येक शेतकऱ्यांना सुद्धा मी माझ्या पद्धतीचे काम जसे करतो मी त्यांना समजून सांगतो. बरोबर आहे. आणि आपल्या हा आपल्या महाराष्ट्रात सुद्धा असे पेरणी यंत्र भरपूर लोकांना दिले आणि माझे वेळोवेळी अॅग्रोनला सुद्धा मुलाखत चालू राहतो. आतापर्यंत 2 ते 3 वेळेपर्यंत अॅग्रोनला मुलाखत होती. आता अरे सुद्धा दिवाळी अंकाला माझी अॅग्रोवन पुस्तकाला माहिती आहे, माझ्या नावाची अॅग्रोवनने पुस्तिका छापली आहे. अरे वा बरोबर. दिवाळी अंकाला प्रसिद्ध घेऊन आणि परत वेळोवेळी कसं आणि ट्रॅक्टरला सुद्धा आपण खत पेरणी यंत्र तयार करू शकतो आणि केलं पण आम्ही. पण कॉटनची साईज ज्यावेळेस 3 फुटाच्या वर जातो आपली त्यानंतर ते ट्रॅक्टर त्या कॉटन मध्ये चालत नाही. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे का पाऊस जर जास्त झाला तर त्यामुळे आपलं ट्रॅक्टर सुद्धा शेतात चालू शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही ते बैलचलित पेरणी यंत्र तयार करून परत जमिनीत 3 ते 4 इंचापर्यंत खताची मात्रा आतमध्ये जातो. जास्त पाणी झाल्यामुळे ते खत आतमध्ये असल्यामुळे ते वाढून जात नाही आहे. आणि विशेष म्हणजे का त्या सरीला 3 इंचाची अशी सरी फाटत जातो. कमी जरी पाणी झालं तर बाकी येणारं पाणी समाष्ट होतं त्या सरीमध्ये. त्याच्यामुळे त्या सरीत पाणी साचल्यामुळे आपल्याला 15 दिवसापर्यंत जमीन सुकत नाही. हा एक त्याचा बेनिफिट आहे. हो बरोबर आहे. खूप चांगलं म्हणजे हे तर एक एक आविष्कार सारखाच झाला आपला शेतीमध्ये. त्या माध्यमातून आता माझ्या स्वतःच्या शेतीमध्ये तर मी खत पेरणी वगैरे सर्व वेळेवर होऊन जातो माझा वाला. आणि माझ्या कॉटनला मी 2 फेर खताचे पेरलो. 2 फेराच्या नंतर खत पेरणी देत नाही आम्ही. काऊन का आपल्याला 3 वेचा झाल्यावर लगेच कॉटन काढून टाकायचा असतो. मी जर चौथा चौथा वेचा घ्यायला गेलो तर माझं कुठल्याही शेतकऱ्याला सांगणं आहे का तुम्ही जास्त कॉटनच्या मागं लागू नका. आपल्याला म्हणजे 3 फेरात जर आपल्याला 10 क्विंटल कॉटन निघत आहे तर 4थ्या फेराचा कॉटन घेत बसलो तर आपल्याला आपल्या जमिनीची ग्रोथ उतरवतो. आणि दुसरी गोष्ट आपण जर त्याच्यावर गहू घेतला तर गहू आपल्याला 1 15 ते 17 18 क्विंटल होऊन जातो. आणि परत आपल्या जमिनीची ग्रोथ चांगली राहते. त्याला सिलिकॉन वगैरे भरपूर भेटतो. बरोबर. आमच्या एरियात बरेचसे काही लोक शिकलेले आहे. मी तर आज आयटीआय होल्डरच व्यक्ती आहे. पण त्यांना मी वेळोवेळी कॉटन सुद्धा माझ्या शेतातला कॉटन सुद्धा उकडून मी बांधावर टाकत नाही का कॉटनला पेटवत नाही. मला मी कॉटन मला जर आज 1 तारीख आहे आज आणि 5 तारखेला मला जर गहू पेरायचा आहे तर माझा कॉटन 1 तारखेला म्हणजे कल्टिवेट बारीक केला जाईल आणि मी 5 तारखेलाच माझा गहू पेरेल. तुम्हाला लागत असेल तर मी कॉटन बारीक कसा करतो आणि कॉटन बारीक केल्याबरोबर गहू कशा पद्धतीने पेरून टाकला ते सुद्धा दाखवून देईल. मी तुम्ही नक्की पाठवा त्याचे व्हिडिओ. हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि आपल्याला याच्यावर अजून थोडा आपण तुमच्याशी प्रत्यक्ष बोलू आणि हे जर फायदेशीर असल्या सर्वांसाठी तर आपण त्याचं प्रमोशन पण नक्की करू आपला कॉटन गुरु युट्यूब चॅनलवर. विशेष युट्यूब चॅनलवर सुद्धा माझे चालू आहे ते शेअर वगैरे केले. परत माझे टीव्ही चॅनलला सुद्धा जय महाराष्ट्रला सुद्धा मुलाखत चालू आहे. सर्व असे प्रोग्राम चालू असतो. खूप छान असे आहे नामदेव वैद्य. हे एक शेतकरी आहे पण शेतकरी असूनही त्यांनी स्वतःचे आविष्कार केले आहे असं ते बसून नाही राहिले आणि शेतामधून शिकत आहे आणि त्याचे प्रयोग ते शेतामध्ये करत आहे म्हणून त्यांनी अशी प्रगती केली. 50 एकर स्वतःची आणि 30 एकर लीज वर घेऊन असे 80 एकर वर शेती करत आहे. अमृतरावजी आपण आहात का? हा सरजी हॅलो. हा बोला ना नामदेव. हा
तसेच म्हणजे माझ्याकडे जे ते शेती करत आहेत त्याच मध्ये माझी कास्तकार स्वयं प्रोड्युसर कंपनी सुद्धा आहे. तुमची स्वतःची? अच्छा. मी त्याचा व्हाईस चेअरमॅन आहे. काय नाव आहे? कास्तकार सोया प्रोड्युसर कंपनी निंबोरा बुडका. ओके. कास्तकार सोया. ओके. कास्तकार सोया प्रोड्युसर कंपनी निंबोरा बुडका. ओके ठीक आहे. आम्ही पहिले 1-2 वर्ष गहू फिल्टर करून अमरावती मार्केटला गहू सुद्धा विकला आम्ही 2400 रुपये क्विंटलने. आमच्या स्वतःच्या शेतातला गहू आणि आमच्या जवळच्या शेतकऱ्याचे गहू खरेदी केले आणि त्याला फिल्टर करून आणि ग्रेडिंग पॅकिंग करून आम्ही स्वतः मार्केटिंग केला. आता थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडं रिस्केत आमचं एफपीओ बंद आहे. पण आम्हाला जर असं कॉटनचे वगैरे खरेदी चालू करायची आहे किंवा असं आम्ही ते करू शकतो का? करू शकता ना, काय नाही करू शकत. कारण की एफपीओ ला तर 12 महिने तर बिझनेस पाहिजे. काय ना काय व्यापार तुमचा झाला पाहिजे. तर शेतकरी जोडून राहणार आहे, खरेदीदाराला पण इंटरेस्ट राहणार आहे, तुमची बॅलन्स शीट चांगली होणार, तर भांडवल पण उभे करता येणार आपल्याला. कापसामध्ये नक्की करू शकतो. तुमच्या क्षेत्रामध्ये किती कापूस होतो आणि किती शेतकरी जोडता येणार तुम्ही सांगा, तर त्याच्या विपणनचा आपण एक कार्यक्रम नक्की बनवू शकतो. माझ्याकडे जवळपास 300 शेतकरी आहे माझ्या जवळ. हॅलो. आणि 2 वर्ष सुद्धा आम्ही ते कंपनीचं काम केलं. पण आता ते थोडस कंपनीचा जो वरून प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे थोडस विस्तीत बंद आहे सांगण्याचा प्रॉब्लेम म्हणजे. आणि परत दुसरी गोष्ट म्हणजे आपले कॉटनच्या संदर्भात काम चालू असतो. जे शेतकरी विच्छुक असतो कॉटन साठी त्यांना आपण कॉटन पेराचे सुद्धा मशीन डेव्हलप आहे आपल्याकडे. का कॉटन हा मनुष्याद्वारे न लावता बैलचलित अवजारा सुद्धा आपण कॉटन लावू शकतो. बरोबर. आणि काय काय खर्च येतो या मशीनचा? ते जवळपास 6,500 ते 7,000 रुपये कॉटन पेरणाऱ्या मशीनला खर्च येतो. आणि कॉटनला खत पेरण्याचं जे अवजार आहे ते जवळपास 4,500 रुपये डेव्हलप होऊन जातो. अच्छा. दोघे वेगळे आहे ना? दोन वेगवेगळे. बरोबर. सोईंग ते 6,500 ते 7,000 आणि जे खतांचा मशीन आहे ते 4,500. म्हणजे कसा ट्रान्सफर वेगळा येतो. जर इथून आपल्याला अमरावतीला न्यायचं असं 70 किलोमीटर तर 1,000 रुपये त्याचा खर्च यायचं. नाही, हे तर मशीनचा खर्च झाला ना, ट्रान्सपोर्टेशन तर वेगळा देणार. बरोबर. धुडा जालना वगैरे त्यांना अवजार लागत होते खत पेरणे यंत्राचे. तर मी त्यांना आपण जे खत पेरणे यंत्र केलं तयार तर ते आपण प्रॉफिट झालं पाहिजे या गोष्टीसाठी नाही केलं, पण शेतकऱ्याचे कुठं पैसे वाचतो यासाठी डेव्हलपमेंट केलाय. आणि मला बरेचसे लोकांचे फोन आले का तुम्ही बा स्वतः विक्री का करत नाही. आज धुळे जालना जळगाव पुण्याहून खूप फोन येत असतं मला. तर त्यांना जर आपल्याला पेरणी यंत्र 2 पीस द्यायचे तर 4,500 रुपयात त्याला इथं घ्यायला यायला पुरडत नाही. तर मी स्वतः त्यांना तिथे मॉडिफिकेशन करायला लावतो. तिथं जे वेल्डिंगचा शो वर्कशॉप असतो त्यांना त्यांना व्हिडिओ देऊन स्वतः आपण त्यांना डिझाईन देऊन तिथं तयार करायला लावतो. म्हणजे जेणेकरून जागेवर तयार करू शकतात ते. जेणेकरून त्या शेतकऱ्याचे पैसे वाचेल तिथं. खूप चांगला तुमचा विचार पण आहे, खूप चांगलं तुमचं आचरण पण आहे आणि शेतकऱ्यांचे खूप तुम्हाला हे ब्लेसिंग्स तुमचं तुम्हाला मिळणार आहे शेतीमध्ये. पण आमच्या पण जे आमच्याशी होणार ते आम्ही नक्की करू. एकदा तुमचा एकदा आमच्या ऍग्रिकल्चर टीम मध्ये व्हेरिफिकेशन झाला या यंत्राचा. काय आहे का माझ्याकडे सर्व आमच्या वल्लो पारंपरिक माझ्याकडे फक्त 4 एकर शेती होती. बरोबर. आमचे वल्लो पारंपरिक म्हणजे 4 एकर शेती होती. तर 4 एकरवर आम्ही 49 एकर शेती आम्ही स्वतः आमचे वडील भाऊ आणि आम्ही स्वतः डेव्हलप केली. आमच्या घरची आजोबाची आम्हाला 4 एकर शेती आहे. 4 एकर मिळाली होती, आता 50 एकर झाली, त्याच्यावर 30 एकर लीज वर जोडली. म्हणजे आज 4 ते 50 आणि 50 ते आता 80 वर ते पोहोचले आहेत फक्त एक पेढीमध्ये. नाही का? खूप चांगलं आहे नामदेव भाऊ. आणि आपल्या संगती अमृतरावजी देशमुख जोडलेले आहे. अमृतरावजी नमस्कार. हा, हे नामदेव भाऊ वैद्य है ना, आपले एक प्रगतिशील शेतकरी आहे आणि खूप मेहनत करत आहे, युवा आहे.
आणि त्यांची देण्याची भावना आहे की त्यांनी जे यंत्र डेव्हलप केलं आहे ते तुम्ही माझ्याकडे घेणं जर तुम्हाला महाग पडत असेल इथून ट्रान्सपोर्टेशन तर तुमच्या गावामध्ये कसं बनवता येणार ते पण मी तुम्हाला व्हिडिओने सांगू शकतो अशी त्यांची भावना आहे. तर यांनी सांगितलं की कापसावर मी जास्त अवलंबून नाही आहे असं माझा अनुभव आहे की कापसावर जास्त भरोसा नाही ठेवायचा. तर काय म्हणणं आहे तुमचं? कसं आहे की शेवटी ज्याचे त्याचे प्रयोग आहेत समजा बरोबर आणि त्याचे एक मला पटते की ते अवजार असो किंवा इतर बऱ्याचशा काही गोष्टी करतात ना आणि प्रयोग चालू असतात ना आणि प्रत्येक शेतकऱ्यांना प्रयोग केले पाहिजे हे बी माझं म्हणणं आहे समजा. आणि प्रयोग करणारे शेतकरी मला फार आवडतात समजा. बरोबर. आता 4 एकर मिळाली होती आता त्यांनी 50 केली स्वतः 49 पर्यंत पोहोचले आहेत. बरोबर आहे. मेहनती शेतकरी. बरोबर मेहनती आहे आणि नफा चांगला विचार करून काम करत आहे. आता हे होते. आता शेतीमध्ये कापसामध्ये पैसे मिळत नाही हे खूप साऱ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. अमृतरावजी कसं आपण त्यांना समजायचं की कापसामध्ये काय आहे आणि कसं तुम्ही मिळू शकतात काय सांगणार आहात तुम्ही त्यांना? आता जसं की आपण पाहतो की आपली जे काही तब्येत बिघडते ना ताप येते तापाली की काय वाटते सर्दी बरी सर्दी आली की पुन्हा दुसरं बीमारी बरी है की नाही. आणि सर्व्याच एकंदरीत पाहतो तर कोणतंच चांगलं नाही. आणि मग काय होते की जर एखादं जर पीक आपल्याला जर परवडलं असतं तर शेतकऱ्यांना बाकीचे एकच पीक पेरलं असत ना बाकीचे पीक पेरले नसते है की नाही. आणि म्हणून हा म्हणून पीक वाईट नाही कोणतेही जे पाहतो आपण पीक वाईट नाही परंतु आपण त्या पिकात मध्ये कुठं चुकतो नेमकं आपण कशात चुकतो हे आपल्याला समजून घेण्याचं महत्वाचं आहे. आपलं ज्ञान कमी पडते है की नाही. आणि म्हणून आपण हे पीक चांगलं नाही ते पीक चांगलं नाही पीक असं वाईट कोणतंच नाही करतो जर म्हणलं तर सर्व पीक चांगले आहेत. आता आमच्याला उत्पन्नच एकही वर्षी कमी नाही. यावर्षी सोयाबीनचा 1200 क्विंटलचं वर उत्पन्न आलेलं आहे. कापसाचंही पीक पहिल्याच दिवस आता 9 क्विंटलचा पण निघलेला आहे. आणि त्याच्याकडे तरी शेती भरपूर आहे समजा त्या हिशोबानं जर पाहिलं तर त्याचं बी योग्य आहे ना. एवढं मेंटेनन्स करणं 2 एकर 4 एकरचं करणं सोपं नाही. आणि बरोबर हा आणि हा पैसा उत्पन्न घेणं हे बी त्याचं नाम देव बोल बोलल्या बोलल्या नंतर बोलल्या बोलल्या हा बोल हा सरजी मी कॉटन 20 एकरापर्यंत का लावतो माझ्या म्हणजे माझ्या गावातली माझी शेती आहे हे खूप अति पाणबसन आहे. म्हणजे पावसाळ्यात आमच्या शेतात पाणी साचून राहतो आणि त्याच्यामुळे कसं माझ्याकडे 4 इरिगेशन मोटर आहे. 4 इरिगेशन मध्ये 8 मोटर टाकलेले आहे. तर माझं दरवर्षी 20 एकर कॉटन मध्ये आम्ही जास्त कॉटनला खर्च करत नाही. कॉटन पण मला एकरी 10 क्विंटल होतो पण 10 क्विंटल मध्ये आपलं योग्य भाव मिळून आपलं व्यवस्थित चालतो. आणि 10 क्विंटलच्या नंतर मला एकरी 17-18 क्विंटल त्या एकरी एका एकरात गहू होतो त्याचा ऍव्हरेज जास्त लागतो मला. आणि नामदेव आपण पाहतो की जे का रान शिबाड आहे पान बसन आहे का याच्यात लवकर जे पहिला जे फॅस आहे का हे धरले जात नाही जास्त नाही. वेळ लागते समजा. हो वेळ लागतो. दुसरी गोष्ट माझं जे 20 एकराच्या क्षेत्रात सोयाबीन मध्ये तूर असतो मला तुरीचा ऍव्हरेज सुद्धा एकरी 4-5 लागून जातो. आणि सोयाबीनचा मला 8-9 लागत होता पण या वर्षीच फक्त पहिलंच वर्ष आहे असं का कमी लागला. आणि दरवर्षी मी चेना लावतो चेन्याचा मला 9-11 ऍव्हरेज लागतो. म्हणजे माझ्या विहिरीला पाणी भरपूर असल्यामुळे मी चेन्याचा क्षेत्र जास्त आहे माझं. बरोबर चांगली गोष्ट आहे ना. आणि प्रयोग कर बरोबर आहे ना. प्रयोग करणं महत्त्वाचं आहे. सर्व पिक म्हणजे सर्व पिकावर अवलंबून आहे. म्हणजे कॉटनच एक धरून नाही ठेवत. समजा बोंड नाही आली बा तर कॉटन निघून जातो पण आपली तूर वाचतो. एक तर आपला चेना भरपूर होऊन जातो. सोयाबीन एकरी 7-8 झालं तर 8-10 आपल्याला चेना होतो. म्हणजे कॉटन पेक्षा मला डबल ऍव्हरेज मिळतो. नाही ते बरोबर आहे. गेले तर दुसऱ्या ठिकाणी ते कव्हर होऊन जाते. हा. आणि ज्यावेळेस एखादी पाहतो की नाही एखादी आमदार की खासदार की ज्याच्यावर सीट असते की नाही प्रत्येक मतदार संघात जर थोडा थोडा जर लीड जर बसला समजा त्यांना तर सीट काय होते की अधिक मतदान जास्त निवडून घेतो ना. आणि एखाद्या मतदारसंघात जर रिव्हर्स आलं समजा तर त्याला डबल ताकद लागते. आणि सर्व पीक जर पकडते माझे तर माझा ऍव्हरेज भरपूर येतो. म्हणून आणखी
शेती पुरत नाही, पण मी सांगतो का माझ्या त्या शेतीच्या भरोशावर मी सर्व काम हॅन्डल करत आहे, माझे मोठमोठे गोडाऊन. नामदेव भाऊ, नाही मी काय म्हणतो समजा की प्रत्येक पिकात उत्पन्न जास्त निघलंच पाहिजे. आता तुम्ही शेती परवडते की नाही परवडते समजा तुम्ही किती जरी सांगितलं तरी ऐकणाऱ्याला काही पटत नाही समजा. परंतु तुम्ही 4 एकरची 50 एकर शेती केली ना, मूल्य तेव्हाच तुम्ही शेती घेतली, हे महत्वाचं आहे ना. आणि रिझल्ट काय महत्वाचा आहे? हा रिझल्ट महत्वाचा, रिझल्ट चांगला आहे. आणि विशेष मी सर्वंट होतो टेल्कोला, ते मला त्यावेळेस 18,000 रुपये पेमेंट असताना मी जवळपास 25-20 वर्ष झाले सर्व्हिस सोडली. त्या ठिकाणी आज माझा मित्र आहे, त्याला 1 लाख रुपये पेमेंट आहे अमरावतीचा. पण त्याच्यापेक्षा आपण शेतात जास्त कमवत आहे. आणि संतोष आणि भाऊ समजा की तुम्ही कमवण्याकरता समाधान तुम्हाला लय मोठा आहे ना. आणि आई वडील आपले मुलं बाळ फॅमिली घेऊन घरी गावात राहत आहे आपण. बरोबर आहे. कोरोना काळामध्ये पण तुम्ही तुमच्या कामावर होता, त्या लोकांच्या डोक्यावर तलवार लटकत होती की नोकरी चालू राहणार आहे. घरात ते घरात राहत होते, आपण आपल्या शेतात फिरत होतो. हा एवढा फरक आहे. समाधान मोठा आहे. आता एक खूप मोठी गोष्ट बाहेर आली जे कॉटन गुरु नेहमी म्हणत असतो शेतकरी मित्रांनो की कोणत्याही एका पिकामध्ये खूप जास्त जागा वाढू नका. ते कापूस असो, सोयाबीन असो, कोणताही पीक असो, संबंध शेतामध्ये एकच पीक घेणं हे आम्ही कुठेही कॉटन गुरु सांगत नाही. तुमचं 10 एकर असेल, 20 एकर असेल, 5 एकर असेल, तुमचं नियोजन त्याप्रमाणे करा. ठीक आहे, 1-2 एकर मध्ये आपल्याला पर्याय नाही की आपण 1-2 एकर मध्ये 3-4 पीक घेऊ शकत नाही, पण 5 एकरच्या वर जर आपली जमीन आहे तर 1 पीक अजून घ्या. 10 एकरच्या वर आहे तर अजून 1 पीक तुम्ही घेऊ शकता. थोडा थोडा तुम्ही कापसाचं क्षेत्र मध्ये तरी तुम्ही, आमचं क्लिअर म्हणणं आहे की क्षेत्र वाढू नका, उत्पन्नावर फोकस करा. खूप मोठा क्षेत्र करा असं मी कोणालाही सांगत नाही, पण तुमचं उत्पन्नवर जर तुम्ही फोकस केला, गुणवत्तेवर फोकस केला, तर तुमचा खर्च आपोआप अर्धा होणार आहे, कमी होणार आहे आणि तुमचा नफा वाढणार आहे. तर हे खूप महत्वाचं आहे की नियोजन तुम्ही कसं करतात. पिकांमध्ये नियोजन करा, बियाण्यामध्ये करू नका. बियाण्यामध्ये काही मस्ती करू नका. एक गाव तुम्ही करा आणि एक पीक घेतलं तर एकच सीड तुम्ही चांगलं रिसर्च करा, एकच सीड टाका आणि त्यानंतर बघा तुम्हाला कसे परिणाम मिळत आहे. हे जे शेतकऱ्याचं जे आपण एखादं किराणा दुकान असते की नाही, प्रत्येक वाहन त्याच्यामध्ये असते, त्याच पद्धतीनं त्या शेतकऱ्याचे सर्व वाहन असायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की ते भाऊची एक गोष्ट पटली की समजा वाहन तर महत्वाचे आहे परंतु पिकात फेरपालट करणं बी महत्वाचं आहे. तिसरी गोष्ट की बऱ्याच शेतकऱ्या जो शेणखत वगैरे नाही ना, आणि त्यांनी जे काय एक मस्त एक पीक घेतलेलं आहे की गव्हाचं आहे, त्याच्यात 1-2 क्विंटल जरी गव्हात जरी उत्पन्न कमी झालेलं आहे ना, तरी पण काय होते की त्या याच्यामधून समजा गव्हाच्या पिकामधून एवढं काय अन्नद्रव्य भेटते, त्या पाला स्फोट्या असे काय जेवढे काय होते की नाही मोठ्या प्रमाणाचं. बरोबर. ते सर्वात महत्वाचं आहे. आपली काळी जी आई आहे हे टिकली पाहिजे आणि उत्पन्न पण निघलं पाहिजे, तरच आपला शेतकरी पुढे जाईल अन्यथा जाणार. बरोबर. काय की ते माती समृद्ध होते तर शेतीमध्ये अजून पुढे जाऊन कापसामध्ये पण फायदा होणार आहे. बरोबर बरोबर आहे ना. आता त्या अमृतरावजी आपण आलो बोन सडवर, आता हे फोटोग्राफ आहे, आजचे फोटोग्राफ आहे. आणि आज मी हिंगणघाट जेलिंग फॅक्टरी वाल्याचे जे एपीएमसी ते 28 वर्षांनी डायरेक्टर आहे असे एक आमचे मित्र ओमजी दालिया यांचा फोन आला होता. यांनी खूप चिंता दाखवली की तुम्ही 2018 मध्ये तुम्ही आम्हाला शेतामध्ये नेऊन आमचे डोळे उघडले होते की बोनसड आली आहे हिंगणघाट मध्ये. आम्हाला कल्पना पण नव्हती, आम्ही एपीएमसीचे डायरेक्टर असूनही अशी ही कल्पना नव्हती की असा नवीन रोग आमच्या पायाखाली उत्पन्न होत आहे. आणि आज हा रोग इतका विकराळ रूपवर आलेला आहे की नवीन जे बोंद येत आहे त्याच्यामध्ये पण 50% बोनसडवाली आहे. म्हणजे ते पहिली वेचणी जे झाली आहे त्याला सोडून द्या, आता जी दुसरी वेचणी येत आहे. आपल्याला असं वाटलं होतं की दुसऱ्या वेचणीमध्ये सर्व काय सुमंगल होऊन जाणार आहे, पण तसं होत नाहीये. आणि त्या वर्षी पडता काही भागात पाऊस जास्त आहे ना, पहिला माल जास्त लागला नाही, अशा भागात पहिली वेचणी एक किचट म्हणजे अशी चिकट झाली, म्हणजे बोंड निघत नव्हतं बायाला. आणि दुसरी वेचणी होईल ना, हे किरकोळ बोंड म्हणतो आपण त्याला, की सडलेले थोड्यात 1 किंवा 2 पाकळ्या सडलेल्या असतात, त्याची पातळ एक त्याची जी कळी आहे की नाही जे फुललेली आहे समजा, ते कापूस निघत आहे, ते डागेल निघणार आहे दुसरी याच्यात वेचणी.
आणि तिसरी व्यसनी शेतकऱ्याला अजिबात निघणार नाही. बरोबर. काहीच नाही, वार्ता पुरी झाली अशी परिस्थिती झाली. आणि आम्ही एका महिन्यापासून सांगायलो, दोन वर्षापासून सांगायलो शेतकऱ्यांना आम्हाला सहकार्य करा. आजही मी रोजच्या रोज याच्यामध्ये आपण बोलतो, शेतकरी एकही शेतकऱ्याची मानसिकता राहिलेली नाही आणि त्यांना आणखीन बी कोणी रस्त्यावर उतरलं नाही, फक्त बोंड सडलं, बोंडाळी आली म्हणते तर आणि कापसं उपटून टाकते, बस याच्या पुढचं यायचं काही करत नाही. तर अमृतरावजी, एक आठवड्यामध्ये आपण एक कार्यक्रम असा घ्यायचा आहे, कारण की आता एपीएमसीने पण विनंती केली आहे, आता खूप सारे शेतकरी आता जब प्यास लगती है ना तभी पाणी का ग्लास रखेंगे ना तो अमृत लगता है. आपण दोन महिन्यापासून म्हणत होते पण एकही फोन त्यावेळी आम्हाला आलेला नाही की तुम्ही बोनसड विषय काय आम्हाला सांगा. आम्ही अनाऊन्स करत होतो की आम्ही एक कार्यक्रम करणार आहोत. मला होता की आपण इतका वेळ देतोय तर कोणीतरी एक शेतकरी फोन केला पाहिजे की हा तुम्ही काय करणार आहात बोनसड साठी, मला बघण्याची उत्सुकता आहे, केव्हा आहे ते कार्यक्रम. पण एकही फोन आला नाही आणि मागच्या 3 दिवसांमध्ये इतके फोन येत आहे. मनेश भाऊ, आपण आपण यावेळेस एका महिन्यापासून जळगाव, जालना, वर्धा रोजचे एका महिन्यातून 3-4 दिवस घरी होतो आणि प्रत्येक शेतात मी बोंड सडी बद्दल प्रत्येक शेतकऱ्यांना सांगत होतो, प्रत्येक शेतकऱ्याला बोंड फोडणं हे करत होतो. पण शेतकरी बोंडही पाहत नाही. आता आपल्या ज्यावेळेस कार्यक्रम पाहिले लोक, त्यावेळेस त्याच्यात काही शेतकऱ्याच्या शेतात आज रोजची 60%, काही 80% आणि काही 100%. आपण तोडायला लावले शेतकऱ्याला, वेबिनारचा अगोदर शेतामध्ये जा, बोन तोडा आणि आम्हाला दाखवा काय आहे, म्हणून फोटोग्राफी तुम्हाला दाखवू शकतो. मनीष भाऊ, हे एवढं महत्वाचं होतं यावर्षी, कारण कसं आहे की आता हे जे आता 8 दिवसाला ज्यावेळेस बाकी कृषी विभाग वगैरे पाहिजे ना, हे सर्व म्हणणार आता शेतकरी असंही म्हणणार आता की बोंडाळी आहे. परंतु आपण आणखी 2 वर्ष पाठीमागे चाललो, या वर्षी आपलं एकच म्हणणं होतं की बोंड सड आहे, याच्यावर औषध निघणं गरजेचं आहे. आता या वर्षी आपण किती पाहतो की नाही, आता बरेचसे शेतकरी खूप चांगले पण आहेत ना, त्याला माहित आहे की आता बोंड सडी आपल्या बोंड आळीवर एवढा काय खर्च आहे, एवढ्या काय कंपन्या गब्बर बनत आहेत, एवढे काय दुकानदार एवढे काय स्ट्रॉंग होत आहेत ना, आणि याच्यावर पुन्हा आणखी 2 वर्ष ते आळीचंच औषध म्हणतील, पण तोपर्यंत आपले 2 वर्ष वाया जातील ना, हे महत्वाचं आहे. परंतु अडी आली मधून अडीची दवाई करा, स्प्रे करा आणि काही फायदा नाही झाला, पुढच्या वर्षी पण तसंच. ते इतकं इतकं डोक्यात बसले, त्याच्या एवढ्या डोक्यात बसले की ते आळीच म्हणायली फक्त, बाकी काहीच म्हणत नाही, तर बदलायला तयार नाही कोणी. आणि आपण आणखीनही मी सांगतो की आपण खूप मोठ्या प्रमाणात अधोगतीकडे झाले आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी एकजूट होणं महत्वाचं आहे आणि त्यांना टनटन सांग देणं आहे की हे आळी नाही, हे बोंड सड आहे, याच्यावर आम्हाला औषध पाहिजे असेल. हा पाहिजे आम्हाला याच्यावर. हा एकच सांगायचं की याच्यावर जर औषध निघत असेल तर आम्हाला सांगा, कापूस पेरा, नसेल तर पेरू नका. आणि आम्हाला एखादा पर्याय द्या कापसाच्या बदली की समजा याच्या पडता आम्हाला जी काही भरपाई झालेली आहे समजा, आणि ते पण आम्हाला द्यावं. एका शेतकऱ्यांना असं तपून आमच्या इकडे बाकी पांढरकोळ्याकडला शेतकरी आहे, त्यांना सांगितलं की 3 वर्षाचा आमचा कापूस गेला, सोयाबीन गेलं, आम्ही इतकं काय घाट्यात गेलेलो आहे आणि आम्हाला सर याच्यात जर औषध वगैरे पाणी म्हणजे होत नसेल तुमच्या अवस्थेत ना, तर आम्हाला गांजा पेरायचं सांगा, येतपर्यंत शेतकरी गेले ना. खरी गोष्ट आहे ना, आम्हाला परवानगी द्या नाही ती आम्हाला. दोन पैसे तरी मिळावे कुठून तरी, दुसरे काय नाही याच्यामध्ये. पण आपण जर सर जास्त दिवस जर कॉटन ठेवला तर बोंडईचा प्रॉब्लेम येतो अशीच भावना आहे आपल्या कृषी अधिकाऱ्याची सुद्धा. आणि बोंडाळीच नाही समजा, नाही नाही बोंडई येत नाही, पण बोंड किडक सुद्धा येतो. तर त्याच्यामुळे बी आम्ही आपण कॉटनची जास्त अपेक्षा याच्यासाठी नाही करत, का बाबा ते वेळेवर नंतर छोटे छोटे बोंड लागतो, जे पहिले येणारे बोंड आहे सगळ्यात मोठे बोंड असतो. आणि जे भाऊ कसं आहे समजा की कोणते पीक घ्या ना, आज आपण पाहतो की शास्त्रज्ञाला एवढा काय पगार आहे की त्याचे जे आपण जे काय संशोधन करतील ना, कोणी शेतकऱ्यांना देव नाही पाहिला, पण आपले देव जे आहेत समजा हे शास्त्रज्ञ आहे. आणि म्हणून एवढ्याला यायचं जे आपण आता चुकीचं पण आहे मी पगारी म्हणतो, पण आता काय असते की न जाणून समजा आपल्या डोक्यात काही बी येत ना समजा, आणि म्हणून काही काही गोष्टी बोलायचं काम पडते. आणि म्हणून काय की अशा शास्त्रज्ञानं आमचं म्हणणं पडलं की एकदा जर व्हरायटी जीर काढली तर 3 वर्ष उपटण्याचं काम पडलं नाही पाहिजे, त्याला उसासारखं 3 वर्ष सातत्य चाललं पाहिजे. अशी व्हरायटी सांगा की तुम्ही त्याला पाणी नाही लागलं पाहिजे, त्याला नुसतं तुमच्या फवारण्या पण लागल्या नाही पाहिजे,
आणि 3 वर्ष चाललं पाहिजे. आणि आपण तर काय करतो की 1-6 महिने आता आपण पाहतो की कव्हा जास्त पाऊस झाला, रानची पाड जर झालं तर की नाही पहिल्यांदा माल लागतच नाही कापसाला, मग डिसेंबरच्या तेवढ्या उशिरा लागते आणि डिसेंबरच्या तेवढ्यात कुठे. आणि मग एखादी ज्वेस निघली आपण पुन्हा कापूस जर कुठून काढतो मग आपल्याला परवडणार नाही ना. आणि म्हणून कसं आहे की आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला 8 महिने 9 महिने चाललं तर आपल्याला कापूस परवडल. आणि शेती कोरडवाऊ मध्ये होते आणि 50% शेती कोरडवाऊ मध्ये होते. आणि म्हणून मनोज भाऊ समजा 2-3 पीक घेत नाही. म्हणून मनीष भाऊ आपण जे करतो की नाही हे पुढे करा पाहिजे शेतकऱ्याचं काम. परंतु हे शास्त्रज्ञ असं न करता आपल्याला रिव्हर्स पाठीमाग घेऊन यायचं ना. आणि म्हणून शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होणार. आणि ते काही असो शेतकऱ्याची मर्जी असली पाहिजे की मला 1 महिना ठेवायचं आहे की 6 महिन्यात ठेवायचं आहे. असं जर महिना दिवसामध्ये जर रोग येत राहिला आणि असं जर नुकसान जे आपण फोटो मध्ये बघत आहोत आता काय 1 रुपया मिळणार नाही. मनोज साहेब आणि म्हणून गेल्या वर्षी कसं झालं की गेल्या वर्षी कसं झालं की पहिला कापूस चांगला निघला, मध्यात किडका निघला खूप आणि परत रिफ्लॅक्सचा परत चांगला निघला. तर शेतकऱ्याची मानसिकता पाहिजे का मला उत्पन्न किती पाहिजे कॉटन पासून तर कुठल्याही पिकापासून माझ्या पिकातून मला इतलं उत्पादन पाहिजे. त्याची उत्पादनाची क्षमता तेवढी कमावून झाली का त्याच्यानंतर जवळ लक्ष द्यायचं नाही. त्याच्यात बरोबर किती आहे आणि किती आहे आणि कितपर्यंत पोहोचायचं आहे ते ठरवणं खूप महत्वाचं आहे. आपण 5-10 वर्षात संतुष्ट झालो तर आपल्याला खर्च भाजणार नाही. कारण की कोरडवाऊ मध्ये 1-2 पिकच आपल्याला घेता येणार. 3-4 पिक जे ज्याच्याकडे पाणी आहे ज्याच्याकडे इरिगेशन आहे ते लोक पण. मनीष भाऊ आपल्याला शास्त्रज्ञाने मी सांगितलं की नाही की जास्ती दिवस काढायचं काम पडलं नाही पाहिजे ना. एकदा कापूस लावला की 8-10 महिने तरी काढू नाही समजा काढायचं काम नाही पडलं पाहिजे माझं म्हणणं आहे. कारण काय की आपण ज्यावेळेला सुरुवातीला जे खर्च करतो पुरेच करतो, खत टाकतो, निंदन करतो, तुमच्या नागरटी करतो, सर्वेच करतो की नाही. शेवटीला काय करतो 1-2 वेळेस खत टाकतो, 2 फवारण्या करतो पण उत्पन्न काय होतं की चौपट निघते ना. 22-25-30 क्विंटल पर्यंत उत्पन्न निघते ना. आणि म्हणून खर्च कमी येते. परंतु काय व्हायला की पोंडसडीमुळं बोंडाळीमुळं जास्त झालं ना तर ते पीक खराब व्हायला. म्हणून महत्वाचं आहे की जास्तीत दिवस चालणं महत्वाचं आहे. त्यासाठी स्ट्रॉंग पीक असा पाहिजे, त्याच्यासाठी रोग नसा पाहिजे. म्हणून याच्यावर आपलं एकच म्हणणं आहे की याच्यावर उपाययोजना आम्हाला सुचवा बस बाकी काही नाही. नक्की त्याच्यावर काम करायचं आहे. आणि या कार्यक्रमामध्ये आज इथपर्यंत आपण अजून या विषयावर संपवलेलं नाहीये. बोंडसड आणि बोंडअळी याचा फरक आणि याच्या मध्ये आपल्याला काय करण्यासारखं आहे त्याच्यावर एक मोठा कार्यक्रम घेऊन आम्ही लवकरच येणार आहोत आपल्या समोर.